शैक्षणिक यूट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत। नाकाखाली पेन्सिल एक मनोरंजक खेळ। वर्ग शिक्षक अयुब कलाम शेख, प्राथमिक शिक्षक, पुणे महानगरपालिका। शाळा ही मुलांना उपक्रमाची बाग वाटावी, हसत खेळत मनोरंजक पद्धतीने शिक्षण व्हावं यासाठी वर्गात रोज काहीतरी आनंददायी ॲक्टिव्हिटीज घेतल्या जातात। शाळा म्हणजे फक्त वाचन लेखन किंवा खरडपट्टीचं प्रशिक्षण केंद्र नसून शिक्षणाची गोडी निर्माण करणारं बालोद्यान ठरावं ही भूमिका शिक्षक म्हणून सदैव पार पाडली जाते। आज नाकाखाली पेन्सिल या ॲक्टिव्हिटीमध्ये मुलांनी भरपूर आनंद लुटला, यासाठी आवश्यक आहे एक पेन्सिल आणि थोडीशी कल्पकता। चला तर पाहूया नाकाखाली पेन्सिल हा मनोरंजक खेळ कशा प्रकारे खेळला जातो ते। या खेळाची पूर्वतयारी म्हणजे प्रारंभाची रेषा आखणे, तीन विद्यार्थी उभे राहतील यासाठी तीन चौकोन आणि थोड्याशा अंतरावर टेबलावर तीन बॉटल्स ठेवणे। आपल्या चौकोनात थांबून विद्यार्थ्यांनी नाक आणि ओठ यांमध्ये पेन्सिल व्यवस्थित पकडायची, शिटी वाजताच पळत जाऊन समोर ठेवलेल्या टेबलावरील बॉटल्समध्ये ही पेन्सिल हात न लावता टाकायची। जो विद्यार्थी हे कार्य उत्तम करेल तो विजयी। चला तर पाहूया आमच्या वर्गातील चिमुकल्यांनी हा खेळ कशा प्रकारे खेळलाय तो। देखो देखो क्या वो पेड़ है, चादर ओढ़े या खड़ा कोई। हे देखो देखो क्या वो पेड़ है, चादर ओढ़े या खड़ा कोई। बारिश है या आसमान ने छोड़ दिए हैं नल खुले कहीं। हो हम जैसे देखे ये जहां है वैसा ही, जैसी नजर अपनी खुल के सोचे आओ, पंख जरा फैलाओ, रंग नए बिखराओ, चलो 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 नए ख्वाब बुन ले। ज्ञान मनोरंजन आणि उत्साह यांनी भारलेले असे उपक्रम पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला अवश्य भेट द्या। आपणास हा उपक्रम आवडल्यास आपल्या वर्गात नक्की राबवा।